स्वच्छ इंधन बेहतर जीवन असा नारा देत केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत उज्ज्वला दिनानिमित्त उरण तालुक्यातील टाउनशिप मधील मल्टीपर्पज हॉलमध्ये शुक्रवारी मोफत गॅस वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. उरण तालुक्यातील टाउनशिप येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये शासनातर्फे महिलांसाठी उज्ज्वला दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिनानिमित्त उरण तालुक्यातील महिलांना मोफत गॅस वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी दत्तात्रय नवाळे, तहसीलदार कल्पना गोडे, जेएनपीटी विश्वस्त महेश पालदी, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, पीजे पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, चंद्रकांत घरत, सुधीर घरत, सुरेश पाटील, दीपक भुईर, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भुईर, शहराध्यक्ष कौशिक शहा आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना दिलेली भेट आहे, त्या सर्व महिलांनी त्याचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचं आहे. सुमारे 3.5 कोटी लोकांपर्यंत आपण पोहोचलो असून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला 8 कोटी लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, त्यामुळे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 44 ठिकाणी अशा प्रकारच्या योजनांचा प्रारंभ हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये सुरू आहे. याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे की देशामध्ये आज नरेंद्र मोदींच्या रूपाने वेगळ्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाचं हित काय, सर्वसामान्य महिलेला होणारा त्रास काय हे जाणून घेऊन ही अभिनव योजना सुरू केली. या योजनेची व्याप्ती वाढवली आहे. आदिवासी महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी बेटावरती असेल, नदी किनारी असतील किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणारी सर्व मंडळी या योजनेमध्ये या महिला भाग घेऊ शकतात आणि त्यामुळे त्या महिलेचा मोठ्या प्रमाणामध्ये वेळ वाचणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आणि 2020 सालापर्यंत 8 कोटी महिलांपर्यंत ही योजना पोहोचणार आहे. खऱ्या अर्थानं रयतेचा राजा असं छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण वर्णन करत होतो, त्याच पावलावर पाऊल टाकत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तुमच्या आमच्यासाठी काम करतायत, ही आमच्या सगळ्यांच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आज आभार मानायचे ते नरेंद्र मोदींचे की त्यांच्यामुळे ही योजना या ठिकाणी येते आहे. आज आपल्याला पाहायला मिळतंय हा गॅसचा सिलेंडर, ही शेगडी आपल्यापर्यंत पोहोचते आहे. जर इतर कोणाचं राज्य असतं तर गॅसच्या शेगडीवरती पण स्वतःचा फोटो टाकायला कमी केला नसता, त्याच्यावरती स्वतःचं नाव मोठ्या अक्षरामध्ये टाकलं असतं. पण या योजनेला नाव दिलं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना.